नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पोवार, शिव छत्रपतींचे शिरेदार या पुस्तकाचा लेखक आणि सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरून प्रेक्षेपित होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेचा संशोधन सल्लागार। जय भवानी जय शिवाजी ही मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे। या मालिकेच्या माध्यमातून जी पहिली व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील जनतेच्या भेटीचा येते म्हणजे सरनोबत नेताजी पालकर। पण सरनोबत नेताजी पालकर यांचा फार थोडा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। मी माझ्या शिव छत्रपतींचे शिरेदार या पुस्तकामध्ये नेताजींचा संपूर्ण जीवनपट अगदी विस्ताराने रेखाटलेला आहे। या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या 27 मावळ्यांचा इतिहास, त्यांचे मूळ कुलपुरुष, त्यांची मूळ नावगावं, शिव छत्रपतींच्या चाकरीत ते कसे दाखल झाले, आपल्याला ज्ञात असलेल्या कामगिरी व्यतिरिक्त त्यांनी स्वराज्यासाठी कोणकोणत्या कामगिऱ्या बजावल्या, त्यांचा मृत्यू नेमका कुठे व कसा झाला, त्यांची समाधीस्थळे कुठे आहेत, त्यांचे वंशज कुठे राहतात, यासारखी माहिती अगदी विस्ताराने मांडलेली आहे। नेताजी आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी आपण शिव छत्रपतींचे शिरेदार हे कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं माझं पुस्तक अवश्य वाचावं। सदरचं पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे। शिव छत्रपतींचे शिरेदार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शिव छत्रपतींच्या मावळ्यांचा आणि शिवकाळातील अपरिचित इतिहास आजवर मांडत आलेलो आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरसेनापती नेताजी पालकर यांचा संपूर्ण इतिहास मी क्रमशः भागामध्ये आपल्यासमोर मांडणार आहे। आजच्या या भागामध्ये नेताजींचा प्राथमिक परिचय मी तुम्हाला करून देणार आहे। नेताजी पालकर म्हणजे मराठ्यांचे महानतम सेनापती। नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे युद्धशास्त्रातील गुरु व सल्लागार असल्याचा उल्लेख कासमाद गारदा यांनी आपल्या शिवचरित्रामध्ये केलेला आहे। प्रति शिवाजी म्हणून आपल्या हयातीमध्येच नेताजी पालकर यांनी ख्याती मिळवली होती। इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यासारख्या परकीयांनी शिवाजीज ग्रेटेस्ट लेफ्टनंट जनरल म्हणून नेताजींचा गौरव केलेला आहे। असे हे नेताजी पालकर हे सांप्रतच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कळे परागण्याचे पिढीजात बडे देशमुख होते। याच परागण्यातील तांदळी हे त्यांचं मूळ गाव। अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घोट नदी नजीक 4 मैलावर मोजे तांदळी हे गाव वसलेलं आहे। शिवकाळामध्ये तांदळी, हिनामगाव, नहावरे हा भाग स्वराज्यामध्ये नव्हता, पण तेथील कर्तबगार व निष्ठावंत माणसं मात्र शिवाजी महाराजांच्या चाकरीत होती। शिवछत्रपतीने जेव्हा स्वराज्य स्थापनेच्या कार्याला आरंभ केला तेव्हा त्यांच्या या कार्याने भारावून गेलेला नेताजी हिंदवी स्वराज्याच्या चाकरीमध्ये दाखल झाला। किल्ले पुरंदरच्या आदिलशाही किल्लेदार महाजी निळकंठ सरनाईक यांच्या मृत्यूनंतर शिवछत्रपतींनी किल्ले पुरंदर आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचा हवालदार म्हणून नेताजी पालकर यांची नेमणूक केली। पुढे नेताजीचा आमचा पराक्रम, त्यांची युद्ध निपुणता धडाडी पाहून मानकोजी दहातोंडे यांच्याकडे असलेली घोडदळाची सरणवती दूर करून त्यांनी ती नेताजीस बहाल केली जून 1659। नेताजी हे शिवाजी महाराजांच्या पेक्षा वयाने मोठे होते म्हणून महाराज नेहमी त्यांना काका असे म्हणत। नेताजी पालकर यांचं भोसल्यांच्या घराण्याशी सोयरिकेचे संबंध होते। शिवाजी महाराजांच्या एक पत्नी पुतळाबाई राणी सरकार या पालकर घराण्यातील होत्या, तर शिव छत्रपतींची एक मुलगी कमळाबाई यांचा विवाह नेताजीचा मुलगा जानोजी याच्याशी झाला होता। नेताजी हा अतिशय शूर, पराक्रमी व बेडर असा इसम होता। गनिमी गावाच्या तंत्राचा तो उत्तम दानकार होता। नेताजी म्हणजे मराठी पराक्रमाचा असा एक झंझावत होता की त्या झंझावतापुढे भऱ्याभऱ्या रुस्तमांची तेजात रिपीट उडे। एकटे नेताजीच्या पारिपत्यासाठी शाहिस्त्री खानाने रायबागींसह 18 नामांकित सरदारांची नेमणूक केली होती, पण काय झालं, या 18 सरदारांना नेताजीच्या केसालाही धक्का लावता आला नाही। हे अतिशयोक्ती नाही मित्रांनो, तर इतिहास आहे। तर नेताजीचा युद्धविषयक जो इतिहास आहे तुम्ही पुढील भागात मांडणार आहे, पण तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की आपण माझ्या शिवछत्रपतींचे शिरेदार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शिवछत्रपतींचे शिलेदार या चॅनलच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या मावळ्यांचा संपूर्ण इतिहास संदर्भासह आणि शिवकाळातील अपरिचित इतिहास मी मांडत आहे। तर कृपया करून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ फॉरवर्ड करावे ही आपणास विनंती। आता अधिक काय बोलू, इथेच थांबतो। जय शिवराय, जय महाराष्ट्र।